नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून डिजिटल 712 सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलच्या साहाय्याने कसा डाउनलोड करावा हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर मंडळी, आपण या ठिकाणी पाहू शकता की पहिल्यांदा डिजिटल स्वाक्षरीतील हा उतारा पाहणे थोडेसे कठीण होते, कारण त्यावेळेस आपल्याला पूर्ण नाव, आपले पत्ता, तसेच आपला लॉगिन आयडी, पासवर्ड ह्या बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागत होत्या। आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेस आपला जो काय पासवर्ड आहे, लॉगिन आयडी आहे, तो लक्षात ठेवावा लागत होते, त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लक्षात राहत नव्हते। तरी नवीन पद्धतीने सध्या आपण मोबाईलच्या साहाय्याने, OTPच्या साहाय्याने लॉगिन करू शकणार आहे आणि हा डिजिटल जो काय 712 आहे तो आपण आपल्या मोबाईलच्या साहाय्याने डाउनलोड करू शकणार आहे। तसेच मंडळी, हा डिजिटल 712 आपल्याला अनेक ऑफिशियल कामासाठी सुद्धा वापरता येणार आहे। हा डिजिटल 712 कसा डाउनलोड करावा ते आपण पाहूया। तर मंडळी, हा डिजिटल 712 कसा डाउनलोड करायचा, तर हे मोबाईलच्या साहाय्याने आपण अगदी सहजरित्या आणि काही वेळातच हे करू शकणार आहे। आणि जेव्हा जेव्हा आपल्याला डिजिटल 712ची गरज पडेल त्यावेळेस अगदी आपल्या सोप्या पद्धतीने मोबाईलच्या साहाय्याने हे करू शकणार आहे। तर चला मंडळी, पाहूया कशा पद्धतीने आपण हा डिजिटल 712 आपल्या मोबाईलच्या साहाय्याने डाउनलोड करता येतो ते। तर मंडळी, आपल्याला ऑनलाईन 712 काढण्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी 712 असे लिहायचे आहे। 712 लिहिल्यानंतर आपण त्याला सर्च करायचं आहे। तर मंडळी, पहिल्याच पेज आपल्याला येईल ते महाभूमी अभिलेख असे लिहिलेले येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल। तर आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी हे पेज ओपन झालेलं आहे आणि यामध्ये आपण वरच्या साईडला डिजिटली साइंड 712 असं आलेलं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मंडळी, या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारे लॉग इन करता येते आहे। तर पहिलं कसं होतं की आपल्याला रेग्युलर लॉग इन, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला आपलं नाव, पत्ता, सगळे डिटेल्स भराव्या लागत होत्या आणि नंतर आपल्याला एक त्याचा लॉग इन आय डी मिळत होता आणि पासवर्ड आपण तयार करायचा होता, हे कायम लक्षात ठेवणे गरजेचे होते। परंतु आता नवीन आपल्या मोबाईलच्या साहाय्याने OTP बेस्ड लॉग इन आलेला आहे, त्या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर त्यामध्ये एंटर करायचा आहे। आपला मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर लगेच आपल्याला 712 काढता येणार आहे। तर मंडळी, आता या ठिकाणी आपण OTP बेस्ड लॉग इनवर क्लिक केलेलं आहे। यानंतर आता आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर आपण या ठिकाणी आता आपला मोबाईल नंबर टाकलेला आहे। आता या ठिकाणी खाली आपण जो काय आपल्या मोबाईलवर OTP आला होता तो टाकायचा आहे आणि एंटर करायचा आहे। तर व्हेरीफाय OTP करायचा आहे। काही वेळातच तो आपला OTP मोबाईलवर आलेला वन टाईम पासवर्ड तो व्हेरीफाय होईल आणि आपल्याला ही पेज समोर आलेली दिसेल। तर मंडळी, सध्या आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या पेज आलेला आहे। आपण मोबाईलच्या साहाय्याने, OTPच्या साहाय्याने आपण लॉग इन झालेलो आहे। तर या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरीत 712 डिजिटली साइंड 712 असं आलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि त्याच्याखाली सर्वे नंबर किंवा गट नंबर लिहायचा आहे। आणि त्यानंतर आपण डायरेक्ट आपण प्रत्येक एका उतार्यासाठी 15 रुपये आपल्या खात्यामधून जातील, म्हणजे आपण त्याच्यासाठी आता आपण ज्या मोबाईल नंबरने लॉग इन केलेलं आहे, म्हणजे OTPच्या साहाय्याने, त्यासाठी आपल्याला ते अकाउंट आपलं आता रिचार्ज करणे गरजेचं आहे, म्हणजे अमाऊंट येणे गरजेचं आहे। त्यासाठी आपण इथं रिचार्जवर क्लिक करायचं आहे, कारण हे 712 प्रत्येकी 712 एका 712 आपल्याला जवळजवळ 15 रुपये द्यावे लागतात। तर त्यासाठी मंडळी, आपण आता रिचार्ज करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आपण पाहू शकता की 15 रुपये ते 1000 रुपयेपर्यंत अमाऊंट या ठिकाणी आपण टाकू शकतो। समजा आपण या ठिकाणी 500 रुपये टाकले, म्हणजे आपल्याला भविष्यात उतारे काढायचे आहेत म्हणून आपण 500 रुपये टाकलेत। आता या ठिकाणी सिलेक्ट पेमेंट गेटवे, आता पेमेंट गेटवे फक्त 2 आहेत ती लक्षात घ्या। या ठिकाणी स्टेट बँक आणि बँक ऑफ बडोदा दोन्हीपैकी एकाला आपण कोणालाही सिलेक्ट करून हे पेमेंट करू शकतो। तर आता आपण SBI घेऊया, जवळजवळ बऱ्याचशा लोकांकडे असतं। आता पे नाव करायचं, पे नाववर क्लिक करायचं आहे। तर मंडळी, या ठिकाणी आता यू हॅव
सिलेक्टेड रिचार्ज 500 कन्फर्म टू कंटिन्यू ॲक्सेप्ट आणि कन्फर्म करायचं आहे. आता कन्फर्म केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट बिलिंग डिटेल्सवर घेऊन जाईल. तर मंडळी आता या ठिकाणी आपण आपले जे काय आपल्याकडे कार्ड नंबर आहे, ATM कार्ड असेल, क्रेडिट कार्ड आहे असेल स्टेट बँकेचं, ते या ठिकाणी कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर एक्सपायरी डेट टाकायची आहे त्या कार्डाच्या पुढेच असती, मंथ आणि इयर टाकायचं आहे. त्यानंतर CVV कोड कार्डाच्या मागे असतो, तो CVV कोड टाकायचा आहे. त्यानंतर कार्डावर जे काय नाव आहे ते टाकायचं आहे आणि पे नाव म्हणायचं आहे. पे नाव म्हणाल्यानंतर एक OTP येईल आपल्या मोबाईलवर, तो OTP टाकायचा आहे आणि या पद्धतीने आपलं अकाउंट रिचार्ज होईल आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतील. तर मंडळी या पद्धतीने आपल्या अकाउंटला पैसे येतील आणि आपण हे करू शकतो. आता दुसरा एक पर्याय असा येतो की तो म्हणजे इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने सुद्धा आपण मोबाईल हा जे काय आपण अकाउंट मोबाईलच्या सहाय्याने आता OTP ने एंटर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर आपण इंटरनेट बँकिंगनेही जाऊ शकतो. किंवा भीम यू पी आय आय डी म्हणजे काय, तर याच्यावर क्लिक केले तर आपल्याला कळेल की तो स्टेट बँकेचा किंवा बडोदा बँकेचाच असावा किंवा भीम UPI असावा, ते फोनपे किंवा इतर ह्याच्यावरनं जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण या पद्धतीनं 2-3 पद्धतीनं अमाऊंट आपल्या अकाउंटवर घेऊ शकतो. मंडळी आपण पाहू शकता या पद्धतीने आपण आपला उतारा काढू शकतो. आता आपण पेमेंटचं पाहिलेलं आहे कशा पद्धतीने पेमेंट करायचं आहे. तर आता पेमेंट झाल्यानंतर आपला या ठिकाणी बॅलन्स दिसतो. इथं जे काय अवेलेबल बॅलन्स आहे त्या ठिकाणी आपला जो काय बॅलन्स आहे तो या ठिकाणी दिसतो. तर मंडळी बॅलन्स दिसतो या ठिकाणी. आता बॅलन्स आल्यानंतर आपला या ठिकाणी बॅलन्स येतो. बॅलन्स आल्यानंतर आपण या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचा आहे आणि या ठिकाणी आपण सर्वे नंबर वगैरे टाकायचा आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी 40 रुपये बॅलन्स आलेला आहे. तर आपण या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचा आहे. तर आपण या ठिकाणी जिल्हा अकोला केलेला आहे. अकोल्यानंतर तालुका निवडूया आपण, अकोट केरूया. अकोट केल्यानंतर गाव निवडायचं आहे आपल्याला. अकोलखेड केलेला आहे. आता आपल्याला सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा या ठिकाणी. समजा आपण 12 गट नंबर या ठिकाणी टाकूया. तर मंडळी आपण या ठिकाणी पाहू शकता अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यातील गाव अकोलखेड यातील 12 नंबर गट नंबर 12 आपण 712 डाउनलोड करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पैसे 40 रुपये आहेत आपल्या अकाउंटला. तर आपण कसे डाउनलोड करायचे पैसे आपल्या अकाउंटवर, अकाउंट रिचार्ज कसे मारायचे हे आपण दाखवलेले आहे. 40 रुपये आलेले आहेत. आता यातील 15 रुपये कट होतील आणि नवीन 7-12 आपला डाउनलोड होईल. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता हे 40 रुपयेमधले 15 गेले तरी आपल्या नावं 25 रुपये हे कायम राहणार आहेत. म्हणजे नंतरच्या वेळेस जरी आपण आपल्या ज्या मोबाईलच्या नंबरवर आपण रिचार्ज मारलेला आहे तो कायम ते पैसे त्या ठिकाणी राहतील. तर आता हे डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. तर 15 रुपये या 40 मधले कमी होतील आणि तो नवीन जो काय 7-12 आहे डिजिटली साइनड तो आपल्या समोर येईल. तर आता आपण डाउनलोडवर क्लिक केलेला आहे, काही वेळातच तो डाउनलोड होईल. शक्यतो मंडळी ज्यावेळेस आपण हे उतारे काढत असाल त्यावेळेस संध्याकाळच्या टायमिंगला काढा, कारण त्यावेळेस ट्रॅफिक कमी असते. आता सध्या आपण दिवसा हे पाहतो आहे त्यामुळे जे जरासा वेळ लागत आहे. या ठिकाणी आपल्यासमोर डायरेक्ट हा उतारा आलेला आहे. आपण पाहू शकता डायरेक्ट या उतार्यावर नाव वगैरे आले आहे आणि डिजिटली साइनड हा उतारा आलेला आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता 3/9/2019 अभिलेख आहे आणि आज काढलेला दिनांक म्हणजे डाउनलोडचा वैध दिनांक 3/7/2021 12:08 या पद्धतीनं आपल्याला हा 7-12 डाउनलोड झालेला आहे. तर हा 7-12 आपण मंडळी सेव्ह करून याची आपण प्रिंटही मारून घेऊ शकता. या पद्धतीने मंडळी आपण 7-12 डाउनलोड करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने. पहिल्या पद्धतीमध्ये खूप अडचणी येत होत्या, कारण त्याला बऱ्याचशा वेळा लॉग इन आय डी आणि पासवर्ड लक्षात ठेवायला लागत होता. परंतु आता या पद्धतीमध्ये खूप सोप्या पद्धतीने आपण हा उतारा डिजिटली साइंड डाउनलोड करू शकणार आहे. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या शेतीगुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.